नमस्कार, आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव को पॉड बॅचिंग शेजवान सटणी महाराष्ट्रासाठीचा चाच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत असेल तर ती गोष्ट तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे दिसू शकते. आता हे मी कशाविषयी बोलतोय तर आंब्याविषयी. आज जी ताई आपल्याकडे आलेली आहे तिचं लहानपणापासून आंब्यावरती विशेष प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून आंबा किती खावा, कसा खावा, तो आपल्या हातातनं निसटेल की काय, तो आपल्याला मिळेल की नाही, अशी सतत तिला धाकधूक असते. बरं, आंबा असा नुसता शब्द जरी उच्चारला तरी ती त्याच्यावरती एक अर्धा तास तरी लेक्चर घेऊ शकते आणि आपल्याला आंब्याविषयी खूप काही सांगू शकते. आता बघा बरं, आपणही योगायोगाने साजरा करतो आंबा महोत्सव आणि तिलाही एवढी आंब्याविषयी आवड आहे. म्हणल्यानंतर आज ती इथे आलेली आहे ज्याच्यामुळे भागामध्ये मज्जा येणार आहे. तर मग आपण एक काम करूया, त्या ताईशी गप्पा मारूया, तिची ओळख करून घेऊया, आंब्याविषयी तिच्याकडनं बरंच काही जाणून घेऊया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू, थँक्यू. काय नाव तुमचं? स्नेहा निखिल दळवी. बर, स्नेहा निखिल दळवी. कुठे राहता? डोंबिवली पश्चिमेला राहते मी. अच्छा. मी जन्मतः डोंबिवलीचीच आहे, म्हणजे माझं शिक्षण बालपण सगळं डोंबिवलीचं, तसं खूप साऱ्या डोंबिवलीच्याच आठवणी आहेत. लहानपणीची एखादी डोंबिवलीची आठवण सांगा बरं. माझं म्हणजे गाव आहे पुणे. बर. तर पुण्याच्या ठिकाणी एवढं आंब्याचं उत्पन्न होत नाही, तर आम्हाला प्रत्येक वेळेला आंब्यासाठी अशी वाट बघावी लागायची. म्हणजे आमच्या शेजारचं माझं बालपण चाळीतलं आहे, तर आमच्या शेजारचा जो धर्म शेजार धर्म आहे, शेजारी सगळे आमचे मालवणी कुडाळ त्या साईडचे, तर मग त्यांच्या गावावरून जी भेट यायची, आंबे यायचे आम्हाला किंवा काय, तर मग असं एक वाटायचं की यार आपला जन्म काय नाही कोकणात झाला की म्हणजे पाहिजे तेव्हा झाडावर आंबे असं पाडून खा, हवं तेवढे खा, न जाता पाट्या येतात गावावरून. कारण आम्हाला काय व्हायचं, आंबा आला ना की तो मग बाबा मार्केटमधून आणणार, मग त्याच्यामध्ये हार्डली किती असणार, एक डझन दोन डझन, मग त्याच्यामध्ये वाटे तू एवढा खाणार तू तेवढा खाणार आणि तो आज ना उद्या संपणार. तो स्पेसिफिकली असं खूप खंत वाटायची की का कोकणात नाही, आंब्यासाठी तुम्हाला असं वाटायचं की जन्म का आपला कोकणात नाही. एक्झॅक्टली. सो त्या सगळ्या आठवणी खूप खूप म्हणजे खूप मला इम्पॉर्टंट आहे. किती छान, डोंबिवलीतल्या तुमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि योगायोगाने ते आंब्याशी निगडीत आहेत. योगायोगाने आम्ही सुद्धा या कार्यक्रमात आंबा महोत्सव साजरा करतोय आणि आज त्या निमित्ताने तुम्ही इथे आलात बरोबर. आता घरी कोण कोण असतं आपल्या? आता माझ्या घरी माझे मिस्टर आणि माझी मुलगी, तिघच जण. ग्रेट. मग तुम्ही आता जो जॉब करता का काय घरी असता? मी सर्व्हिस करते. मी आता एक ऍज अ सेल्स फील्ड सर्व्हिसला आहे. मी माझ्या बाबतीत असे बरेचसे प्रसंग घडलेले आहेत. म्हणजे मी स्पेसिफिकली जर एखाद्या क्लायंटच्या घरी गेली आणि त्यांनी मला आंब्याबद्दल काही विचारलं तर मी कटाक्षाने असं नाही असं म्हणत नाही, हो चालेल थोडंसं का होईना पण चालेल. म्हणजे त्याबद्दलची एक गमतीदार एक माझ्याकडे एक आठवण आहे. मी एका क्लायंटच्या घरी गेलेली, तर त्या ज्या काकू आहेत त्या फिश करी बनवत होत्या. तर त्यांच्या त्या मुलीला इन्स्ट्रक्शन देत होत्या की तू हे टाक ते टाक. तर जस्ट मी त्यांना इंटरप केलं, म्हटलं थोडंसं डिस्टर्ब करते, त्याच्यामध्ये ना तुम्ही एक काम करा, तुम्ही कोकम नका टाकू, तुम्ही कैरी टाका. तर त्यांनी तसं केलं, झालं आमचं बिझनेस डील बद्दल बोलणं झालं. दोन दिवसांनी त्या बँकेत आल्या. त्या आल्या आणि म्हणाल्या, बेटा थँक्यू सो मच, मी आजपर्यंत कधी कैरी फिशमध्ये ट्राय नव्हती केलेली, ती एवढी आवडली माझ्या घरातल्यांना की माझ्या मिस्टरांनी सांगितलं याच्या पुढे तू कैरीचं ते पल्प वगैरे काढ किंवा असं काहीतरी करतेस काढ. तेव्हा माझे मला वाटलं दोन मिनटं माझे सर माझ्यावर भडकतील, पण बोलले स्नेहा आपण कैरी डील किंवा कुकिंग डील नाही करत ग, आपण इन्शुरन्स निगडीत काम करतो. पण तू त्यावेळेला तिथे ते सांगून आली, म्हणलं सर होतं असं कधी कधी. पण याचा अर्थ काय की खवैगिरीमुळे एखादं डील सुद्धा पक्क होऊ शकतं, हो की नाही? फिसकटणार नाही जर डील झालं ना. मग आणि याच्यात हातभार होता खवैगिरीचा. आणि मुळात मला एक माहिती आहे, तुम्हाला जर एखाद्याच्या मनात उतरायचं असेल ना तर त्याचा रस्ता त्याच्या पोटातून असतो. आम्ही तो वर्षानुवर्ष हेच सांगतोय प्रेक्षकांना की एखाद्याच्या मनात पोहोचायचं असेल नाही, हे लाईव्ह मी म्हणजे खूप ट्राय केलेलं आहे, प्रॅक्टिकली तुम्ही ते अंमलात आणलेलं. ओके ओके, ग्रेट, फारच छान. कसं चालू एकंदरीत संसार लाईफ, काय सांगाल तुमच्या लाईफ विषयी? लाईफ मध्ये खूप चढ उतार आले बर, पण त्यामध्येही म्हणजे खूप आज मला एक ही संधीचं झीने दिली आहे, तर मी त्या सगळ्यांमध्ये माझे फ्रेंड सर्कल आहेत, माझे बाबा आहेत, भाऊ आहेत, मी त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू बोलेल. कारण अशाही घटना झाल्या आहेत की ज्याच्यामध्ये मी पूर्ण हरली होती, पण त्यांनी मला हरू न देता पुढे जाण्याची उमेद दिली. किती छान. मग एखादी आठवण आमच्या बरोबर अशी शेअर करता येईल का की ज्यांनी तुम्हाला एक गृहिणी म्हणून आई म्हणून खूप काही शिकवलं किंवा उभारी दिली, जी आता तुम्ही म्हणाल की तुमच्या फॅमिलीने सपोर्ट केला आणि म्हणून तुम्ही उभे राहू शकला? अचानकपणे असं झालं माझ्या बाबतीत 2014 की अचानकपणे माझ्या मिस्टरांचा मृत्यू झाला ऍज अ ब्रेन स्ट्रोकमुळे. बर. सो एक मुलगी,
व्यक्तीची जबाबदारी या सगळ्या गोष्टी अशा खूप प्रश्नचिन्ह उभं होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला जी मला साथ मिळाली, कारण त्यावेळेला आपल्याला फक्त आणि फक्त मेंटली आणि मोरल सपोर्ट जास्त लागतो, तर या सगळ्या ह्याच्यातून मला माझे काही फ्रेंड्स, म्हणजे त्यावेळेला त्यांनी जी मला काही मदत केली आहे ती आजच्या डेटला मी करोड अब्जमध्ये सुद्धा भरून नाही काढू शकत. त्याची किंमतच होऊ शकत नाही, होऊ शकत किंमत त्याची, कारण तो पिरियडच असा होता की तुम्हाला त्यावेळेला काही सुचत नसतं. फक्त एक मुलीचं ध्येय होतं की किती वर्षांची होती मुलगी तेव्हा, माझी मुलगी 7 वर्षांची होती. हा 2 दिवस होती मी त्या शॉक मध्ये, नंतर मग नाही आता ती आहे सो तिला बघून. तर मग त्याच्यातून मग पुढे फाईट, वडिलांची मोठी साथ लागली की तू तिच्या करिअरवर फोकस कर, तू तुझ्या करिअरवर फोकस कर. आणि आज देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने बऱ्यापैकी मी या लाईफच्या टप्प्यापर्यंत आली आहे की जिथे गृहिणी म्हणूनही आहे, सर्व्हिस वुमनही आहे. सो आता मी हॅपीली, आणि जे माझं मुळात स्वप्न होतं की आपला जन्म कोकणात का नाही झाला, सो मी माझं सेकंड मॅरेज जे झालं ते लकीली माझा नवरा दापोलीमधला कोकणातलाच निघाला, त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी भरभरून आंबे खाल्ले आहेत. म्हणजे त्याचं सुख काय असतं, ओरिजिनल आंबे खूप खूप. हो स्नेहाताई, तू आत्ता जो अनुभव सांगितलास ना, तो शब्दात जितका सोपा करून सांगितला तो सोपा नाही खरंतर, पण त्यातनं तू बाहेर पडून आज एवढ्या पॉझिटिव्हली हे सगळं सांगतेयस. आणि मला ह्या कार्यक्रमाचं किंवा झी मराठीचं कौतुक काय वाटतं बघ, की ह्या कार्यक्रमाने हे नातं असं दिलं ना मला एका गृहिणी बरोबरचं, की आज पहिल्या भेटीत कुठलीही गृहिणी तिच्या आयुष्याचा एवढा मोठा टप्पा माझ्यासोबत उलगडू शकते. सो हे क्रेडिट झी मराठीचं आहे. आणि थँक्यू सो मच झी मराठी, थँक्यू सो मच हे सगळे प्रेम करणारे प्रेक्षक आणि तुला सुद्धा, की तू एवढ्या हक्कानी पहिल्याच भेटीत माझ्याबरोबर हे सगळं शेअर केलंस. आणि मलाही कुठेतरी एक आपुलकी, म्हणजे कसं आहे की आज मी असेही बघितलेत. मी स्पेशल त्यासाठी थँक्यू माझ्या आत्ता, म्हणजे माझे मिस्टर आहेत निखिल दळवी, त्यांचे फॅमिली, त्यांनाही सुद्धा मी थँक्स बोलेल त्याकरता. कुठे ना कुठेतरी देवाने आपल्या बाबतीत चांगलं लिहिलेलं आहे एवढा विश्वास होता. बरोबर, सो मग त्या आनंदाने स्वीकारलं मिस्टर. बरोबर ना, थँक्यू सो मच हा अनुभव आमच्या बरोबर शेअर केलास. आणि आय होप, आय विश, आता देवाला प्रार्थना करतो की इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त चढच चढ येऊ दे, छान म्हणजे असा आलेख असा छान चढता असू दे. आता जर आपण आंब्याकडे जाऊया, कारण आंबा महोत्सव आहे आणि आंबा म्हटलं की माझ्या तोंडाला खूप पाणी सुटतं. चालेल का आंब्याविषयी बोलायला आवडेल? लहानपणापासून तुला आंबा खूप आवडतो, तू बालपणीच्या आठवणीतही आंबा सांगितलास, मॅरिड लाईफच्या आठवणीतही आंबा सांगितलास, काय एवढा आंब्याविषयी प्रेम वाटण्याचं कारण, काय आठवणी आहेत आंब्याच्या? म्हणजे ना 100 लोक आंबे खाणारे असतात. बरोबर बरोबर, असे मी बघितले. बरोबर, म्हणजे अगदी तुम्ही छोट्याशा बाळाला जरी दिलात तरी तो बिचारा दात नसताना सुद्धा ते आंबा खातो. बरोबर, खाणार. सेकंड थिंग, आंब्यामध्ये आणखीन एक, तुम्ही प्रॅक्टिकली बघायला गेलात ना तर आंबा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हो हो, त्याच्यामुळे आंबा खाणं हा काही फक्त आवडीचा मुद्दा नाही, तो तुमच्या तब्येतीसाठी चांगला असतो. बरोबर. बरं, आता मला विचारायचं आहे ताई, डोंबिवली सारख्या शहरात राहतेस, नोकरी पण करतेस, मुलीलाही सांभाळतेस, अजून काय स्वप्न आहेत, किती मोठी स्वप्न पाहतेस तू? स्वप्न म्हणजे एक, आता सगळ्यांच्या आशीर्वादाने एक छोटासा व्यवसाय चालू केलाय डोंबिवलीमध्येच. डोंबिवलीचा खूप अभिमान असल्यामुळे डोंबिवलीकर पावभाजी, स्पेशली कुकिंगची आवड मलाही आहे आणि माझ्या मिस्टरांनाही आहे. डोंबिवलीकर पावभाजी असं नाव आहे, कसा आहे रिस्पॉन्स? खूप छान आहे, खूप छान आहे. थँक्यू सो मच स्नेहाताई, आमच्या बरोबर हे सगळं शेअर केलंस. तुला तुझ्या आयुष्यासाठी, व्यवसायासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी खूप शुभेच्छा. आता आपण एक काम करूया, आंब्याविषयी नुसत्या गप्पा झालेल्या आहेत, पदार्थ तर पाहायला पाहिजेत ना, करणार ना आज आमच्यासाठी? नक्की. मग काय आंब्याशी निगडीत आहेत का काही वेगळे आहेत? आंबा म्हणजे त्याच्यामध्ये मेन रोल जो आहे तो आंबाच असणार. टाळी. थँक्यू सो मच. चला मग, मेन रोल आंब्याचा आहे हे आपल्याला कळलेलं आहे. लगेच उळूया स्वयंपाकघराकडे आणि पाहूया पदार्थ. स्नेहाताई आता आपल्या स्वयंपाकघरात आलेली आहे. ताई, तुझं स्वयंपाकघरात स्वागत आहे. आता आपण पहिला पदार्थ करू. रेडी आहेस ना? येस. काय याचं नाव आहे? कैरी रस्सम. कैरी रस्सम, ठीक आहे. लागणारं साहित्य बघूया, सांगा. कैरी, लाल सुखी मिरची, खवलेला नारळ, गुळ, मेथी भाजलेली, तांदूळ आहेत भाजलेले, हिंग, फोडणीसाठी मोहरी, उडीद आहे भाजलेलं, धने आहेत भाजलेले, हळद, लाल तिखट आणि मीठ. ठीक आहे, ठीक आहे. आता काय करूया पहिल्यांदा? ही जी कैरी आहे हिला आपण एक 10 मिनिटांसाठी गूळ लावून मॅरिनेट करायचं. काय घालायचं याच्यात? आता याच्यात आपण पहिला गूळ टाकणार आहोत. याच्यामध्ये आता आपण एकदम थोडी हळद घालायची आहे. बर, ठीक आहे. जर तुम्ही स्पायसी खात असाल, तुम्हाला स्पायसी जास्त आवडत असेल तर तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात लाल मिरची पावडरही घेऊ शकता. बर, आता याच्यामध्येच आपण आत्ताच मीठ टाकणार आहोत.
त्याच्यानंतर आपल्याला मीठ नाही टाकायचं आहे, कारण हे मीठ पूर्णपणे कैरीशी एकरूप होण्याकरता आपल्याला ते आत्ता घालायचं घालायचं छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून प्रॉपर। हा स्नेहाताई आपल्यासाठी करते आहे कैरीचं रस्सम, आपण कैरीला मॅरिनेट व्यवस्थित केलंय। आता आपण काय करायचं आहे, आता आपण याच्यासाठी लागणारं वाटण जे आहे, एक पेस्ट जे आहे जे आपण ज्याचं साहित्य घेतलेलं आहे ते करायचंय, ती करायची। आता आपल्याला आपण या भाजलेल्या ज्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। घ्या, किती लागणार आहे बघा। पुढे खोबरं, आता आपण जे भाजलेले तांदूळ होते, भाजलेली मेथी आणि भाजलेली उडीद डाळ ते सगळं आता आपण घ्यायचंय याच्यामध्ये। तांदूळ किती घालू? अजून एक चमचा टाका। मेथी अर्धा चमचाच बस होते, उडीद डाळ एक चमचा। बर, आपण भाजलेले धनेही घेतलेले ते सुद्धा एक चमच। तर ह्या सगळ्याला आपण एकदम बारीक, अगदी त्याची पूर्ण बारीक पेस्ट होईपर्यंत आपण हे वाटून घ्या। पाणी घालायची गरज आहे? पाणी लागेल तसं, आधीच नाही घालायचं आहे कारण ओलं खोबरं असल्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये मॉइश्चर असणार आहेच आहे। ठीक आहे, ताईच्या चेहऱ्यावरती दिसतंय मला पेस्ट झाली नीट म्हणून। आता हा पेस्ट आपल्याला हवी तशी एकदम बारीक झालेली आहे। आता आपण गॅस ऑन करूया। ओके, गॅस लावला, आता काय घालूया पुढे? आता याच्यामध्ये आपल्याला तेल लागणार आहे थोडं थोडं, अजून बस 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 तेल गरम झालेलं आहे, काय घालूया? आता त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी मोहरी घ्यायची आहे, ती छान तडतडली तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालायचं आहे। आता जी आपण कैरी आपली छानपैकी मॅग्नेट करून ठेवली ऑलरेडी, ती आता याच्यामध्ये टाकायची आहे। फक्त हिंग आणि मोहरी? हा, छान याला एक 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं, फोडणीवर मस्त परतून घ्यायचं आहे। आणि जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या गुळालाही बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे, म्हणून एक्स्ट्रा आपल्याला कुठलं पाणी घालायची गरजच नाही। बरोबर, आता आपण जे वाटण वाटलेलं आहे ते आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे। ओके, ज्याच्यामध्ये सगळे भाजलेले पदार्थ जे आपण घेतले होते ते सगळे आहेत। ह्या वाटणाला इतका अप्रतिम वास आहे, खोबरं, तांदूळ, उडदाची डाळ या सगळ्या गोष्टींचा, की फॅन्टास्टिक। वा, आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे, कारण हे रसम आहे, रसम हा पदार्थ मोस्टली असं लिक्विड टाईप असतो, पातळ असतो, त्याच्यामुळे हा हे तुम्ही एक मऊ भात, साधा आपला चपाती, पुरी याबरोबर खाऊ शकता। विश्वास ठेवा, एखाद्या साऊथ इंडियन अन्नाच्या गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर जो येतो की नाही असा छान वास साऊथ इंडियन पदार्थांचा, तसा मला आता या कैरी रस्सम मधून येतोय। पाणी घालायचंय अजून थोडंसं लागेल, कारण घट्ट झालंय थोडं, एक 5 मिनिटं त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे राहिली सहिली कैरी सुद्धा मऊ होईल एकदम 5 मिनिटं, कारण कैरी शिजायला वेळ लागत नाही। क्या बात आहे, कैरी रसम अप्रतिम वास येतोय मंडळी, पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती। कैरीचे रसम करण्यासाठी लागणारे साहित्य लाल सुक्या मिरच्या, ओलं खोबरं, मेथीचे दाणे, भाजलेले तांदूळ, हिंग, मोहरी, भाजलेली उडीद डाळ, भाजलेले अख्खे धणे, लाल तिखट, कैरीचे काप, गूळ, हळद आणि मीठ। कृती, प्रथम एका भांड्यात कैरीचे काप, गूळ, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून कैरीचे काप मॅरिनेट करून घ्यावेत। नंतर एका मिक्सरच्या भांड्यात लाल सुक्या मिरच्या, ओलं खोबरं, भाजलेले तांदूळ, भाजलेले मेथीचे दाणे, एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा अख्खे धणे घालून मिश्रण बारीक करून घ्यावं। नंतर त्यामध्ये पाणी घालून मिश्रण पुन्हा बारीक वाटून घ्यावं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, मॅरिनेट केलेली कैरी, लाल सुक्या मिरचीचं वाटण आणि पाणी घालून कढईवर झाकण ठेवून कैरी वाफून घ्यावी आणि कैरीचं रसम सर्व्ह करावं। पहिला पदार्थ ताईने आपल्यासाठी केला, आता ताई आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत, तयार आहात ना? हो। बरं, त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्ही झी मराठीवरच्या या कार्यक्रमात आलायत, इथल्या किचनमध्ये स्वयंपाक करताय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, या प्लॅटफॉर्मवर येऊन जी एक ऑपॉर्च्युनिटी असते ती प्रत्येकाला एकदा तरी लाईफमध्ये मिळावी, म्हणजे त्याची मजाच काही और असते, हा आजचा माझा एक्सपिरियन्स आहे। सो फर्स्ट थँक्यू तुम्हाला आणि झीला सुद्धा। खरं सांगू का, ही सगळी किमया झी मराठीचीच आहे, त्याच्यामुळे मी पण त्यांना नेहमी थँक्यू म्हणत असतो, तुम्ही मला म्हणण्यापेक्षा त्यांनाच। ओके, चला, काय या पदार्थाचं नाव आहे? मँगो रोल। मँगो रोल, चला मँगो रोल साठी लागणारं साहित्य बघूया आणि मग करूया आपण कृती। मैदा घेतलाय आपण, हा मैदा आपण एकदम असं घट्ट, सैलसर नाही मळून घेतलाय, घट्ट मळून घेतलेला आहे। साखर घेतली आहे, आंबा घेतलाय, आंब्याचे बारीक काप म्हणजे करून घेतले, ओलं खोबरं घेतलेलं आहे, मैद्याची पेस्ट केलेली आहे, तूप आणि
आपली काजू बदाम अशी भरड आहे पूर्ण. बरं, चला लागणारं साहित्य पाहिलेलं आहे, लगेच करूया कृती. सगळ्यात आधी आपण पॅनवर आता आपल्याला तूप गरम करून घ्यायचंय. बरं, किती लागणार आहे बघा. तूप जेवढं तुम्ही जास्त टाकणार तेवढा त्याचा फ्लेवर आणि स्वाद जास्त येतो. तूप मला आवडतं खूप, अशी एक माझी छोटीशी कविता आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय खोबरं. बरं, तेवढं लागेल ना. हो, गॅस बारीक. आता काय घडलं, हा आपलं हे जे आपलं खोबरं आहे ते बऱ्यापैकी खरपूस सोनेरी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. बरं, एकदम थोडी टाकायची. बस 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 बस. आता या साखरेला लगेच पाणी सुटलंय, तुम्ही बघताय. साखरेला जसं पाणी सुटत जाणार तसं आपल्याला आपण जे हे बदाम ड्रायफ्रुट्स जे काही हे लहान मुलांचं बेसिकली असल्यामुळे त्यांना जे काही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये आवडत असतील आणि जितक्या प्रमाणात टाकायचं असेल तितके तुम्ही टाकू शकता. फारच छान. मला वाटतं सारण ऑलमोस्ट तयार आहे. नाही, आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत हे कापलेले मँगो. बर, हे पूर्ण सारण आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे कारण खूप हलकसं सोनेरी रंगाचं आपल्याला भाजून घेण्याचं आहे खोबरं वगैरे म्हणून. मी सगळं काही आंबा टाकणार नाही, थोडासा मी नुसता खायला ठेवतो. नक्की नक्की. वा, पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचंय. हे आंबा कापतानाच आपण थोडा बारीक कापून घ्यायचा जेणेकरून काय होणार की ते स्टफिंगच्या वेळेला बाहेर नाही येणार. ओके, ठीक आहे, परतून घ्यायचं. ठीक आहे, आपण आता एक काम करूया, मँगो रोल साठी लागणारे जे सारण आहे ते छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. नेहाताई आपल्यासाठी करते आहे मँगो रोल. लागणार सारण आपलं फुल अँड फायनल तयार आहे. आता काय, आता आपण याच्यासाठी जे आपण रोल करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मैद्याचं पीठ जे आपण मगाशी मळून ठेवलेलं होतं घट्ट सर, तर त्याच्या आपल्याला एक छोटं पुरी टाईप लाटायचंय. हॉबीज काय स्नेहाताई तुमच्या? हॉबीज बेसिकली फर्स्ट कुकिंग. बर, मुलींचं जास्त आवडतं फिरणं, शॉपिंग करणं, त्या सगळ्या गोष्टी, टीव्ही बघणं. बर, टीव्ही वरती काय कुठली मालिका पाहता? मी झी मराठीच्या सगळ्या सगळ्या मालिका बघते. सगळ्या? हो सगळ्या. स्वयंपाक कोण करत? नाही, ते बघता बघताच म्हणजे करते. आणि जर तेव्हा नाही मिळाला, झी फाय ऍप डाउनलोड करून घेतलाय त्याच्यावर मी आवर्जून सगळ्या गोष्टी बघते. आपण ही मैद्याची पेस्ट केलेली आहे, हलकी इथून आपल्याला ही लावायचे जेणेकरून आपण जे स्टफिंग केलेलं असतं आतमध्ये ते बाहेर येत नाही आणि तेलामध्ये ते फुटलं जात नाही, पसरत नाही. पॅक करणार आणि एकदम हलक्या हाताने हा असा. क्या बात है. तेल छान तापलेलं असल्यामुळे रोल पटकन तयार होतील ना. हो, चला रोलनी रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. खमंग खरपूस असे हे, पण आंबट गोड आहेत कारण याच्यामध्ये आंबा आहे. सो आंब्याचा रोल आम्ही छान असा डीप फ्राय करून घेतो. तुम्ही लिहून घ्या तोवर साहित्य आणि कृती. मँगो रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: मळलेलं मैद्याचं पीठ, तूप, साखर, ओलं खोबरं, मैद्याची पेस्ट, काजू बदामची भरड आणि आंब्याचे बारीक काप. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खोबरं घालून भाजून घ्यावं. भाजून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये साखर, काजू बदामची भरड आणि आंब्याचे काप घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. नंतर मळलेल्या मैद्याच्या पिठाचा गोळा बनवून त्याची छोटी पोळी लाटून घ्यावी. लाटलेल्या पोळीमध्ये आंब्याचे तयार सारण भरून पोळीच्या कडांना मैद्याची पेस्ट लावून कडा चिकटवून त्याचा रोल बनवून घ्यावा. तयार रोल गरम तेलात तळून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत. मंडळी, आजच्या भागामध्ये डोंबिवलीची स्नेहाताई दळवी इथे आली, जिचं लहानपण, जिचं लग्न वगैरे सगळं डोंबिवलीतच झालं. आणि डोंबिवलीवरती जिचं विशेष प्रेम आहे आणि तितकंच प्रेम आंब्यांवरती, बरोबर. मज्जा आली ताई तुम्हाला भेटून, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. झी मराठीने ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही सारे खवय्ये टीमला सुद्धा मी त्याबद्दल थँक्यू बोलेल, तुम्हाला सुद्धा थँक्यू बोलेल. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. तू जे बोललीस ते आमच्या टीमसाठी, आमच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि मी फक्त तुला थँक्यू म्हणणार नाही आहे, तो तुझ्यासाठी आपल्या कुटुंबाकडनं म्हणजेच झी मराठीकडनं ही प्रेमाची भेट असते. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि याच्याशिवाय असं म्हणतात की गृहिणीसाठी कौतुक हा एक दागिना आहे. तुम्हाला तर माहिती आहे हा कौतुकरूपी दागिना झी मराठी नेहमीच आपल्या गृहिणींसाठी घेऊन येतं. सो 2 मिनिटं उभी राहशील का? झी मराठीकडनं तुझ्यासाठी म्हणजेच आपल्या लाडक्या गृहिणीसाठी हा कौतुकरूपी दागिना. आणि याच्याशिवाय इतके छान चविष्ट आंब्याचा वापर करून पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं तुमचा हा सन्मान. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा.
तुम्हाला कसा वाटला मंडळी आजचा हा भाग रेसिपी गप्पा सगळा मला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये झी मराठी 16वा मजला ए विंग मॅरेथॉन फ्युचर एक्स एन एम जोशी मार्ग लोअर परेल पूर्व मुंबई 400013 वेबसाईट zmarathi.z5.com ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. चला आता ती वेळ आलेली आहे जेव्हा पदार्थ आमच्या समोर आहेत. आता आम्ही दोघे मिळून ते फस्त करणार आहोत. करायचं ना? फॅन्टॅस्टिक. आम्ही हे करतो खायला सुरुवात, तुम्हाला करतो टाटा. पण त्याआधी प्रेमाचा आपला नेहमीचा आपुलकीचा सल्ला की हे असे चांगले आंब्याचा वापर करून केलेले पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आंब्याचा सीझन आहे, भरपूर आंबे हाणा आणि मज्जा करा. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव को पॉड बाय चिंग शेजवान सटणी महाराष्ट्राचा ठेचा. बाय.